नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ज्ञानदेप अकॅडमीच्या पॉलिटी सिम्प्लिफाईड सिरीज मध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत आहे आज आपण शिकणार आहोत कलम नंबर ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन पहिला मुद्दा लक्षात घ्या आर्टिकल लक्षा ट्वेंटी हा एक अत्यंत महत्वाचा फंडामेंटल राईट आहे मूलभूत हक्क आहे जो आपल्याला संविधानाच्या पार्ट तीन कडनं मिळालेला आहे व या पार्ट तीनचा म्हणजे फंडामेंटल राईटचा मुख्य उद्देश आहे राजकीय लोकशाही स्थापित करणं मग आर्टिकल वीस कशाबद्दल आहे तर अपराधांबद्दलच्या दोष सिद्धी बाबतचं संरक्षण दोष सिद्धी इंग्लिश मध्ये शब्द आहे कन्व्हिक्शन काय शब्द आहे कन्व्हिक्शन आता खूपदा हा प्रश्न पडतो खूपदा प्रश्न पडतो की कन्विक्शन म्हणजे नेमकं काय किंवा का दोष सिद्धी म्हणजे नेमकं काय आपण का समजून घेऊया पहा समजा तुम्ही एखाद्या व्यक्तीवरती आरोप केला की या व्यक्तीने माझा बटवा चोरला पोलीस आले त्या व्यक्तीला घेतलं त्या व्यक्तीला घेऊन पोलीस स्टेशनमध्ये घेऊन गेले कोर्ट कचेरी सगळं चाललं आणि सगळं झाल्यानंतर काय झालं शेवटी तो व्यक्ती निर्दोष सुटला पण मला सांगा त्या व्यक्तीला जो तुम्ही दोष लावलाय आरोप दोष लावणं त्या व्यक्तीला जो तुम्ही दोष लावलाय हा सिद्ध झालाय का हा सिद्ध झालेला नाहीये अन लक्षात म्हणजे आपण जेव्हा एखाद्या व्यक्तीवरती आरोप करतो दोष करतो हा दोष लावण्यापासनं ते कोर्टामध्ये तो सिद्ध होणं आणि कोर्टामध्ये सिद्ध होऊन तिथून पुढे त्या व्यक्तीवरती गुन्हा चालणं खटला चालणं आणि मग सॉरी खटला सगळे झाल्यानंतर तो सिद्ध होणं आणि सिद्ध झाल्यानंतर मग त्याला शिक्षा होणं याला दोष सिद्धी असं म्हणतात खूपदा असं मानलं जातं की भारतामध्ये कन्विक्शन रेट खूप कमी आहे काय शब्द आहे भारतामध्ये कन्विक्शन रेट हा खूप कमी आहे कन्विक्शन रेट म्हणजे नेमकं काय तर दोष सिद्धीचा दर खूप कमी आहे म्हणजे आपल्याकडे आरोप केले जातात दोष लावले जातात गुन्हे होतात मात्र तपास यंत्रणांचे ढिसाळ कामगिरी जे साक्षीदार असतात त्यांचा मत बदलणं साक्ष बदलणं किंवा खूप सगळ्या त्या पर्टिक्युलर खटल्यामधील हो लोकांनी स्वतः अप्रुव्हर होणं माफीचा साक्षीदार होणं यामुळे खूप सगळ्या ठिकाणी जे दोष केले गेलेत हे दोष जे आरोप केले गेलेत हे दोष आणि आरोप सिद्धच होत नाही आणि मग अडचण अशी येते जेव्हा हे दोष किंवा हे आरोप सिद्ध होत नाहीत तेव्हा अल्टिमेटली शेवटी त्या पर्टिक्युलर केसमध्ये तो गुन्हा बाजूला सारला जातो आणि आरोपी मोकाट सुटतो तर या पर्टिक्युलर केसमध्ये आरोपी मोकाट सुटणं वाईटच आहे पण कधी कधी असं होतं की सत्तेमध्ये असणारी लोक मध्ये असणारी लोक काय करू शकतात स्वतःच्या हातामध्ये असणारी जी सत्ता आहे याचा गैरवापर करून एखाद्या निरपराध व्यक्ती निर्दोष व्यक्ती याच्यावरती गुन्हा दाखल करून त्याच्यावर आरोप लावू शकतात दोष करू शकतात आणि आपली व्यवस्था अशी आहे की आपली व्यवस्था श्रीमंत माणसांचं खूप जास्त ऐकते आपली व्यवस्था जी लोक सत्तेमध्ये आहेत त्यांना खरं मानते आणि सर्वसामान्यांना वंचितांना गरीबांना गोरगरीबांना ही लोक चोरच आहेत या भावनेनं बघते या लोकांकडं आदराने न्यायानं कधी बघत नाही मग अशा वेळेस सत्तेमध्ये असणारी लोक राज्यसंस्था राज्य संस्थेने जर एखाद्या व्यक्तीवरती दोष लावला आरोप लावला आणि राज्य संस्थेने स्वतःच्या यंत्रणांचा वापर करून जर जेल त्या व्यक्तीला जेलमध्ये टाकण्याचा प्रयत्न केला अटक करण्याचा प्रयत्न केला तर त्या पर्टिक्युलर केसमध्ये त्या व्यक्तीला काय संरक्षण प्राप्त आहे हे सांगणारं हे महत्वाचं सा कलम आहे ते आहे अपराधांबद्दलच्या दोष सिद्धी व्हावत असणारं संरक्षण कलम काय म्हणतं चला समजून घेण्याचा प्रयत्न करूया थोडं महत्वाचं आणि इंटरेस्टिंग कलम आहे सगळ्यात पहिला आहे ज्याला मी इंग्लिशमध्ये एक शब्द वापरतो तो शब्द आहे नो एक्स पोस्ट फॅक्टो लॉ अगोदर मी तुम्हाला या मुद्द्याची थीम सांगतो मग हे सगळं वाचून दाखवतो काय दिलेलं आहे नो एक्स पोस्ट फॅक्टो लॉ म्हणजे काय समजा एखाद्या व्यक्तीने एखादा गुन्हा केला आजच्या तारखेला गुन्हा केला तर या व्यक्तीवरती खटला चालविला जात असताना आजच्या तारखेच्या अगोदरचा जो कायदा आहे जो त्या खटल्याशी संबंधित आहे तोच कायदा वापरला जाईल आज गुन्हा घडलाय म्हणून तुम्ही उद्याच्या तारखेला उद्याच्या तारखेला नवीन कायदा केलाय आणि हा नवीन केलेला कायदा तुम्ही मागच्या गुन्ह्याला अप्लाय करताय असं चालणार नाही याला म्हणायचं नो एक्स पोस्ट फॅक्टो लॉ परत एकदा सांगतो नो एक्स पोस्ट फॅक्टो लॉ आज जो गुन्हा घडलाय या गुन्ह्यावरती दोषारोप सिद्ध करण्यासाठी खटला चालविण्यासाठी ट्रायल करण्यासाठी आजचा गुन्हा घडण्याच्या अगोदरच्या तारखेचा जो कायदा आहे तोच कायदा अप्लाय केला जाईल उद्या नवीन कायदा करून हा कायदा मागच्या तारखेला अप्लाय केला जाणार नाही पण इथे गंमत आहे काय गंमत आहे त्या ठिकाणी लक्षात घ्या हा जो पॉइंट आहे काय पॉइंट आहे नो एक्स पोस्ट फॅक्टो लॉ हा पॉईंट काय म्हणतो माहितीये का तर नो एक्सपोज फॅक्टर लॉ हा फक्त आणि फक्त क्रिमिनल केसेस म्हणजे काय फौजदारी गुन्ह्यांनाच लागू आहे कशाला फक्त फौजदारी गुन्ह्यांनाच लागू आहे हा पर्टिक्युलर खटला दिवाणी गुन्हे आणि करा संबंधी गुन्हे यांना लागू होत नाही दिवाणी म्हणजे काय दिवाणी म्हणजे सिव्हिल केसेस आणि टॅक्सेशन केसेस यांना लागू होत नाही परत एकदा सांगतो लक्षात घ्या हा जो पहिला मुद्दा आहे नो एक्सपोज फॅक्टोला हा फक्त फौजदारी गुन्हे क्रिमिनल केसेसला अप्लिकेबल आहे या नो एक्सपोज फॅक्टोला दोन अपवाद आहेत पहिला अपवाद आहे दिवाणी खटले दुसरा आहे टॅक्से संबंधात असणारे खटले म्हणजे काय इट इज नॉट ऍप्लिकेबल टू सिव्हिल केसेस अँड टॅक्सेशन केसेस आता पॉईंट काय म्हणतो पहा जे कृत्य जे कृत्य अपराध असल्याचा दोषारोप करण्यात आला आहे समजा एखाद्या व्यक्तीवर काय केलंय की त्याने केलेलं काम हे काय दोष आहे आरोप आहे असा अपराध आरोप करण्यात आलेला आहे ते कृत्य एखाद्या व्यक्तीने करण्याच्या वेळी म्हणजे ज्यावेळी त्या व्यक्तीने तो गुन्हा केलेला आहे करण्याच्या वेळी अंमलात असलेल्या कायद्याचा म्हणजे ज्यावेळी त्याने तो गुन्हा केलेला आहे त्यावेळी जो कायदा अंमलात आहे अंमलात असलेल्या कायद्याच्या तळभंग झाल्याखेरीज अशा कोणत्याही अपराधाबद्दल ती व्यक्ती दोषी ठरविली जाणार नाही म्हणजे त्याने त्यावेळी जो गुन्हा केला आहे गुन्हा करत्यावेळी त्या गुन्ह्याशी संबंधित जो कायदा त्या ठिकाणी आहे तो कायदा जर भंग झाला असेल तरच त्या व्यक्तीला आपण गुन्हेगार म्हणायचं जर याने केलेल्या कृत्यामुळे कोणताही कायदा भंग होत नसेल तर तुम्ही त्या व्यक्तीला आरोपी म्हणून पाहू शकत नाही त्या व्यक्तीला तुम्ही आरोपी म्हणू शकत नाही तसेच तो अपराध करण्याच्या वेळी अंमलात असलेल्या कायद्याखाली जी शिक्षा करता आली असती त्यापेक्षा अधिक शिक्षेस ती व्यक्ती पात्र ठरवली जाणार नाही म्हणजे तो पर्टिक्युलर कायदा आणि त्या कायद्यामध्ये असणारी शिक्षेची तरतूदच त्या व्यक्तीला लागू केली जाईल इतर कोणतीही नवीन कायदा नवीन शिक्षक किंवा नवीन तरतूद आपण नवीन करून त्या व्यक्तीला लागू करणार सॉरी करणार नाही हे सगळ्यात महत्वाचं आहे राहील लक्षात सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे नो एक्सपोस्ट फॅक्टो लॉ यातला दुसरा उपकलम काय म्हणतो दुसरा मुद्दा काय म्हणतो पहा तर एकाच अपराधाबद्दल एकापेक्षा अधिक वेळा एकाच अपराधाबद्दल एकापेक्षा अधिक वेळा कोणत्याही व्यक्तीवर खटला चालवला जाणार नाही आणि त्याला शिक्षा दिली जाणार नाही याला इंग्लिश शब्द आहे नो डबल ज नो डबल जिओ पार्टी काय आहे नो डबल जिओ पार्टी सिंपल कन्सेप्ट आहे समजा आज एक जानेवारी आहे एक जानेवारी तुम्ही एका व्यक्तीवरती काय केलं आरोप केला की या व्यक्तीने माझा बटवा चोरला करेक्ट आहे मग पोलीस या व्यक्तीला आली आणि या व्यक्तीला घेऊन मध्ये गेली आणि या व्यक्तीला काय केलं चार महिने जेलमध्ये ठेवलं मग चार महिने त्याच्यावरती खटला सुरू होता चार महिन्यानंतर न्यायालयाने खटल्याचा निकाल दिला आणि या निकाला या निकालामध्ये न्यायालयाने सांगितलं की या व्यक्तीने जो गुन्हा केलेला आहे यासाठी या व्यक्तीला आठ महिन्यांची शिक्षा द्या आठ महिने शिक्षा द्या मग हा निकाल ज्या दिवशी अनाऊन्स केलेला आहे तिथून पुढे आठ महिने काउंट केले जाणार नाही ऑलरेडी हा व्यक्ती जेवढे महिने जेलमध्ये आहे ते चार महिने प्लस इथून पुढचे चार महिने असं करून आठ महिने काउंट केले जातील असं म्हणून आठ महिने काउंट केले जातील याला म्हणायचं नो डबल जिओ पॅड याचा अर्थ काय एकाच गुन्ह्यासाठी एकाच वेळेस एकापेक्षा जास्त वेळा खटला किंवा एकाच गुन्ह्यासाठी एकाच व्यक्तीवरती एकापेक्षा जास्त वेळा शिक्षा दिली जाणार नाही हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे लक्षात घ्या हे महत्वाचं यासाठी आहे की शंभर चोर सुटले तरी चालतील पण संन्याशाला फाशी होता कामा नये कारण आपल्या इथं इनोसेन्सला जीव जाता कामा नये यासाठी आपली यंत्रणा कायदेशीर यंत्रणा तपास यंत्रणा या सगळ्यांचं बळकटीकरण करणं हे अत्यंत आवश्यक आहे ज्यावर काम केलं गेलं पाहिजे या आर्टिकल मधील तिसरा पॉइंट आहे इंटरेस्टिंग आहे कोणत्याही अपराधाचा आरोप असलेल्या कोणत्याही व्यक्तीवर विरुद्ध साक्षीदार होण्याची सक्ती केली जाणार नाही एखाद्या गुन्ह्यामध्ये आरोपी असलेला व्यक्ती ज्यावर आरोप केला गेला आहे दोष टाकला गेला आहे त्या व्यक्तीला तू स्वतःच्या विरुद्ध साक्ष दे आणि स्वतःचा गुन्हा मान्य कर याची सक्ती केली जाणार नाही पहा लक्षात घ्या सक्ती केली जाणार नाही जर तो स्वमर्जीने स्वतःचा गुन्हा मान्य करत असेल तर ते चालणार आहे फक्त यावरती स्वमर्जी चालणार आहे सक्ती मात्र केली जाणार नाही स्वमर्जी चालणार आहे काय चालणार नाहीये सक्ती चालणार नाहीये फॉर एक्झाम्पल खूपदा आपल्याला वाटतं की आपण सिंगम हो पोलीस हो पोलीस झालं की गुन्हेगारांना पकडू धो धो धू आणि मग काय करू धुवून या प्रत्येक व्यक्तीला आपण काय करू लगे म्हणू की चल गुन्हा कबूल कर आणि लेट्स बी सिंगम पण असं नसतं जेव्हा तुम्ही एखाद्या व्यक्तीला एखाद्या गुन्ह्याखाली अटक करता तेव्हा काय असतं की या व्यक्तीला चोवीस तासांच्या ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट दंडाधिकाऱ्यासमोर हजर करणं तुमच्यावरती बंधनकारक आहे हा त्यात एक महत्वाची गोष्ट काय आहे या व्यक्तीला तुम्ही न्याय दंडाधिकाऱ्यासमोर हजर करताना जो प्रवासाचा वेळ आहे हा प्रवासाचा वेळ या ठिकाणी काउंट केला जात नाही चला आता समजा आपण काय केलं या व्यक्तीला न्यायदंडाधिकाऱ्यासमोर हजर केलं हजर केलं हजर केल्यावर न्यायाधीश त्याला विचारतात बाबा तुला पोलिसांबद्दल काही कंप्लेंट आहे का जर तुम्हाला हो तर न्यायाधीश म्हणतात अगोदर तुझा खटला बघू मग तुझ्यावरचा आरोप आपण बघू म्हणजे जर समजा तुम्ही एखाद्या व्यक्तीला एखाद्या चोराला एखाद्या आरोपीला पोलीस कस्टडीमध्ये आणलं त्याला भरपूर मारलं धोद धुतलं त्याच्याकडनं त्याच्या हस्ताक्षरात लिहून घेतलं त्याची सही घेतली दहाला दहा बोटाच्या ठसे घेतले सगळं केलं यु डीड एव्हरी पॉसिबल थिंग आणि त्याच्याकडनं सगळं कबूल करून म्हणले आणि न्यायाधीशासमोर नेलं बघा न्यायाधीश महोदय यांनी सगळा गुन्हा कबूल केलेला आहे न्यायाधीश त्याला विचारतात हे सगळं जे तू लिहून दिलेलं आहे जे तू व्हिडिओमध्ये बोललेला आहे जे तुझ्या हस्ताक्षरामध्ये आहे हे सगळे गुन्हे तुला मान्य आहेत का जर तो व्यक्ती म्हणला की हे गुन्हे मला मान्य नाहीत हे सगळं माझ्याकडनं जबरदस्ती लिहून घेतलेलं आहे तर न्यायाधीश त्या सगळ्या कच्च्या चिट्याला केराची टोपली दाखवतात याचा अर्थ काय एखाद्या व्यक्तीने स्वतःच्या विरुद्ध दिलेली कोणतीही साक्ष कोणताही जबाब जर त्या व्यक्तीने न्यायाधीशासमोर जर नाकारला तर त्या साक्षीला त्या जबाबाला कोणताही अर्थ राहत नाही ती साक्ष आणि तो जबाब काय असेल शून्य किमतीचा असेल यासाठी एक इंग्लिश शब्द आहे तो शब्द आहे नो सेल्फ इन्क्रिमिनेशन काय शब्द आहे नो सेल्फ इन्क्रिमिनेशन हा महत्वाचा शब्द आहे नो no सेल्फ इनक्रिमिनेशन लक्षात यासारखे खूप सगळे इंटरेस्टिंग आर्टिकल्स आपण घेत आहोत तुम्ही सगळे आर्टिकल नक्की पाहत राहा तुमचे फीडबॅक कळवत चला आणि तुम्हाला ज्या ठिकाणी वाटतंय की काही चेंज हवा आहे काही बदल हवे आहेत किंवा काही गोष्टी थोड्याशा विस्तृतपणे व्हायला हव्या असं जर तुम्हाला वाटतंय तर आम्हाला नक्की कळवा आम्ही त्यावरती नक्की चेंज करून नक्की त्यावरती काम करा तोपर्यंत सर्वांना मनापासून शुभेच्छा तुमच्या फीडबॅकची आतुरतेने वाट पाहत आहोत धन्यवाद थँक्यू